सिडकोने मुलुंड येथे बेडचे व ठाणे येथे सोळाशे बेडचे असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे सिडकोने मुलुंड ठाणे या धर्तीवर नवी मुंबई उल्वेनोड उरण पनवेल परिसरात ही कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबापाटी साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सिडको महाराष्ट्र सरकारला पत्र व्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला शुक्रवारी लोकनेते दिबापाटी साहेब सर्वपक्षीय समितीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता या पत्राची दखल घेऊन वुलबेनोडे सेक्टर सात येथील रिलायन्सच्या दोन अद्ययावत व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्ययावत कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे सिडको विकसित करत असलेल्या उरण पनेल परिसरात झपाट्याने कोरोनाची लागण चालू झाली आहे यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम नाही क्वारंटाईन सेंटर ही या ठिकाणी नाही जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा हातबल झालेली आहे रुग्णालयात जागा शिल्लक नाहीत यामुळे अनेक लोक उपचाराविना घरीच थांबून आहेत त्यामुळे उरण पनवेल उलवे नोड येथील लोकांना तातडीने कोविड हॉस्पिटलची गरज आहे त्या बेड यांची उभारणी करण्याची गरज आहे जेणेकरून अत्यावश्यक रुग्णांना तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव या अगोदर सिडकोने मुलुंड येथे दोन हजार बेडचे व ठाणे ते सोळाशे बेडचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे असे लिखित करून सुडकोने मुलून ठाणे या धर्तीवर नवी मुंबई उलविनोड उरण पनवेर परिसरात हे कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी लोकनेते दिबापाटी साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुडको महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला आज लोकनेते दिवा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील व समितीचे सचिव कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रातिनिधिक म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांची भेट घेऊन या ठिकाणची गंभीर परिस्थिती सांगितली व त्यांना संबंधित मागणीचा पत्र देण्यात आला लोकेशचंद्र यांनी तात्काळ या पत्राची दखल घेऊन उलवेनोडीतील रिलायन्सच्या दोन अद्याप व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्याप कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून तात्काळ कोटी रुपये मंजूर केले आहे व अद्याप मदत लागली तरी सिडको आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन दिले असून लोक नेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार सिरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर उपाध्यक्ष बबन पाटील सचिव महेंद्र गरत व संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे